एक मोठी बातमी आहे, महायुतीकडून भंडारा विधानसभेची जागा शिवसेनेला मिळाली आहे, तर भंडारा विधानसभेतून नरेंद्र भोंडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। महायुतीने विश्वास दर्शवत तिकीट दिलं आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सुद्धा ऑफर दिली असल्याचं मत नरेंद्र भोंडेकरांनी व्यक्त केलं। आपल्यासोबत स्वतः नरेंद्र भोंडेकर जी आहेत। भाऊ, सर्वप्रथम तुमचे न्यूज 18 लोकमत मध्ये अभिनंदन की तुम्हाला भंडारा विधानसभा क्षेत्राची तुम्हाला विधानसभेची तिकीट जाहीर झालेली आहे, काय सांगाल? नाही, धन्यवाद आपला आणि मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबाचा पण खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला। ह्या भंडारा विधानसभेबद्दल मी भंडारा विधानसभेत 100% त्यांना रिझल्ट देणार आणि इतकं माझ्याच भंडारा विधानसभाच नाही तर जिल्ह्यातील तीनही सीट जे आहेत ते तीनही सीट महायुतीचे कसे निवडून आणता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करणार। मी पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। काय सांगाल, म्हणजे तुमची कशा पद्धतीने स्ट्रॅटर्जी राहणार या निवडणुकीमध्ये? आमचा विकासाचाच एजेंडा राहणार आहे। विरोधक कितीही अपप्रचार केला काही केलं तरी त्याचा काही फरक नाही। लोक आता समजदार आहेत, लोकांना एखाद्या वेळेस फसवता येते, वारंवार फसवता येत नाही। ह्या सरकारने खूप चांगले कामं केले आहेत, खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि मी सगळे मोठे मोठे प्रकल्प आपण आणलेले आहेत ज्याच्यामुळे भंडारा जिल्ह्याचा एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे। जो आजपर्यंत ओळख झाली नव्हती अशी ओळख आम्ही भंडारा जिल्ह्याच्या नेणार आणि म्हणून ह्या विकास कामाच्या भरोशावरती तिन्ही सीट निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। विकास कामांना पुढे घेऊन या मैदानामध्ये उतरणार असं वक्तव्य भोंडेकर यांनी केलेले आहे। निहाल बोरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा। राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली। पहिल्या यादीत 38 जागांवरील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली। बारामतीमधून अजित पवार निवडणूक लढणार आहेत, त्यामुळे बारामतीत काकाविरुद्ध पुतण्या अशी लढत रंगण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नवाब मलिकांसह सना मलिक यांचं नाव नाही। मलिकांच्या नावाला भाजपनं विरोध केल्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सुनील टिंगरे यांचं नाव नाही। नाव जाहीर न झाल्यामुळे टिंगरेंचं तिकीट कापल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे। यामध्ये धनंजय मुंडे यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना आंबेगावातून तर आशुतोष काळे यांना कोपरगावातून उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे उद्या परळीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी भाजप आमदार पंकजा मुंडेंसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहतील। येवऱ्यातून छगन भुजबळ तर कागलमधून हसन मुश्रीफांना उमेदवारी देण्यात आली आहे। दिंडोरीतून नरहरी झिरवळ तर अहेरीतून धर्मराव बाबा अत्राम यांच्या नावाची घोषणा झाली आहे। कळवा मुंब्रा मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षानं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुस्लिम चेहरा दिलाय। नजीब बुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे। खेड आळंदी विधानसभेतील आमदार दिलीप मोहिते पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे। 28 तारखेला भीमाशंकरचं दर्शन घेऊन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मोहितेंनी दिली। महायुतीतील 18 जागांवर अजूनही पेच कायम आहे। बंड शमवण्यासाठी या जागा जाहीर करण्यास महायुतीनं सावध पवित्रा घेतलाय। महाविकास आघाडीचं जागावाटप 99% पूर्ण झालंय। आज संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर करू अशी माहिती संजय राऊतांनी दिली। माहीममधून न लढण्याचा प्रश्नच येत नाही। माहीममध्ये शिवसेनेची स्थापना झाली, तिथे लढणार नाही असं होणार नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर। लवकरच महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होईल। या जागावाटपात काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे। काँग्रेस 105 ते 110, शिवसेना ठाकरे गट 90 ते 95, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 75 ते 80 जागा लढवण्याची शक्यता आहे। वर्ध्याच्या आर्वीतील आमदार दादाराव केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंची भेट घेतली। भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती केचेंनी दिली। या भेटीनंतर आर्वीतून केचेंची उमेदवारी निश्चित असल्याचं बोललं जात आहे। शिवसेनेकडून दीपक केसरकर यांना सावंतवाडीतून उमेदवारी देण्यात आली आहे। केसरकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केसरकरांच्या कार्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंद साजरा केला। शिवसेना नेते दादा भुसे यांना 5व्यांदा शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। उमेदवारी दिल्यानंतर भुसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले। 8व्यांदा शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली याचा निश्चितच आनंद आहे असं म्हणत अर्जुन खोतकरांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। तसंच राज्य ज्यांच्या तिकिटाचं अजून फायनल नाही त्यांना त्यांच्या तिकिटाचं काय झालं हे विचारा असं म्हणत कैलास गोरंट्याल यांना नाव न घेता त्यांनी टोला लगावला। बोईसर विधानसभेवरती भाजपनं दावा ठोकलाय। बोईसरमध्ये शिवसेनेकडून जगदीश धोडी इच्छुक आहेत। दरम्यान भाजपनं दावा ठोकल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी धोडींच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली।
संजय शिरसाटांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्यावेळी माझी लढत आयात केलेल्या उमेदवारांची आहे. पैसे देऊन दिलेली उमेदवारी मतदारांना मान्य होणार नाही असं ते म्हणाले. शिवसेनेकडून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा जळगाव ग्रामीणमधून उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी दिल्यानंतर पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. अमरावतीच्या दर्यापुरात अभिजित अडसूळ यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली. अडसूळ गुरुवारी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीमधून राजापूर विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी राजापुरात महायुतीचा विजय निश्चित असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार सरोज आहेर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून आहेर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये मनसेकडून दोन जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. गेवराईमध्ये मयुरी खेडकर मस्के तर राष्ट्रीयमधून कैलास दरेकर रिंगणात उतरले. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीची गणितं बिघडण्याची शक्यता आहे. इंदापुरात अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. माने हे शरद पवार गटाचे नेते असून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आहे. प्रियंका गांधी यांनी स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या उमेदवारी अर्जावरती अधिकृतपणे स्वाक्षरी केली. प्रियंका गांधींनी रोड शो देखील केला. चांदवड देवळा मतदारसंघात राहुल आहेर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केदा आहेर राहुल आहेर यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. हिना गावित अक्कलकुवा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हिना गावित यांनी फडणवीसांची भेट घेतली. महायुतीतून भंडारा विधानसभेची जागा शिवसेनेचे आमदार नरेंद्र मोंडेकर यांना जाहीर झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं वक्तव्य केलं. चोपडा विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. जनता कायम आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास चंद्रकांत सोनवणेंनी व्यक्त केला. राजसाहेबांना एकदा संधी द्या, साहेब जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवतील असं मनसे उमेदवार सुशांत सूर्यराव यांनी म्हटलं. शिवसेनेच्या पहिल्या यादीत कल्याण पश्चिम मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांचं नाव नाही. अंतर्गत आणि मित्रपक्षाकडून विरोध असल्यामुळे उमेदवारी होल्डवरती ठेवण्याची शक्यता आहे. चर्चेत असलेल्या पारनेर मतदारसंघात शरद पवार गटाकडून राणी लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी त्या तब्बल 40,000 महिलांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे यांनी मशाल चिन्हावरून उमेदवारी लढवावी अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झालाय. शेतकरी कामगार पक्ष हा माझा पारंपरिक विरुद्ध पक्ष असून त्याचं मला आव्हान वाटत नाही, गुलाल माझाच आहे असा विश्वास शहाजीबापू पाटलांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. केदार दिघे ठाकरे गटाकडून निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. नांदगावच्या जागेवर लढण्यास समीर भुजबळ इच्छुक होते, परंतु उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. मात्र बंड करायचं असेल तर अगोदरच राजीनामा द्या अशी तंबी अजित पवारांनी समीर भुजबळांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.